नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण प्रोडक्शन पॉसिबिलिटी कर्व की ज्याला आपण मराठीमध्ये उत्पादन शक्यता वक्र म्हणतो ती संकल्पना आपण पाहणार आहोत। चला तर मग आपण आपल्या प्रेझेंटेशनला सुरुवात करूया। मला आशा आहे की तुम्हा सर्वांना माझ्या प्रेझेंटेशनची पहिली स्लाइड दिसत आहे। या पहिल्या स्लाइडमध्ये आपण टायटल पाहू शकता, प्रोडक्शन पॉसिबिलिटी कर्व। याचा अर्थ काय? प्रोडक्शन पॉसिबिलिटी कर्व म्हणजेच उत्पादन शक्यता वक्र। याचा अर्थ हा एक असा कर्व असतो, हा एक असा वक्र असतो की जो वेगवेगळ्या शक्यता सांगतो, पॉसिबिलिटीज सांगतो। तो कशाच्या शक्यता सांगतो, कशाच्या पॉसिबिलिटीज सांगतो? तर तो वक्र तुमच्या उत्पादनाच्या, एखाद्या देशाच्या उत्पादनांच्या शक्यतांचा वक्र असतो, उत्पादनांच्या शक्यता दर्शविणारा वक्र असतो। तर एकंदरीत या उत्पादन शक्यता वक्राची काय व्याख्या आहे ती आपण पाहूया। या ठिकाणी वेगवेगळ्या डेफिनेशन्स आपण दिलेले आहेत, यातील आपण दुसऱ्या क्रमांकाची डेफिनेशन व्याख्या पाहणार आहोत। प्रोडक्शन पॉसिबिलिटी कर्व शोज द व्हेरियस कॉम्बिनेशन ऑफ टू गुड्स विच द इकॉनॉमी कॅन प्रोड्यूस विद अ गिवन अमाउंट ऑफ रिसोर्सेस। या ठिकाणी दोन महत्त्वाचे शब्द आहेत, पहिला म्हणजे दोन वस्तू, टू गुड्स, आणि दुसरं रिसोर्सेस। कोणत्याही देशामधील सर्व संसाधनांचा, व्हॉट एव्हर अवेलेबल रिसोर्सेस इज देअर, सर्व संसाधनांचा पूर्ण वापर करून महत्तम किती उत्पादन दोन वस्तूंचं घेतलं जाऊ शकतं, त्या शक्यता दर्शविणारा वक्र म्हणजे उत्पादन शक्यता वक्र। अगेन, तुमच्या देशामधील जे काही रिसोर्सेस आहेत, जे काही संसाधने आहेत, त्यांचा पूर्ण वापर करून महत्तम दोन वस्तूंचं मॅक्झिमम किती उत्पादन होऊ शकतं याची शक्यता, याची पॉसिबिलिटी सांगण्याचं काम प्रोडक्शन पॉसिबिलिटी कर्व करतो। या प्रोडक्शन पॉसिबिलिटी कर्वलाच आपण ट्रान्सफॉर्मेशन कर्व असं सुद्धा म्हणतो। त्याला आपण ट्रान्सफॉर्मेशन कर्व का म्हणतो हे आपण जेव्हा आकृती पाहणार आहोत तेव्हा आपण ते पाहूया, तेव्हा ते आपण अभ्यासूया। प्रोडक्शन पॉसिबिलिटी कर्व, उत्पादन शक्यता वक्र, याची आकृती पाहण्यापूर्वी आपल्याला त्याचे काही ग्रहित लक्षात घ्यावे लागतील। ही ग्रहित काय आहेत? पहिलं ग्रहित आहे, उत्पादन शक्यता वक्र काढत असताना आपण केवळ दोनच वस्तूंचं उत्पादन होत आहे असं ग्रहित पकडत आहोत। प्रत्यक्षात कोणत्याही देशामध्ये अनेक वस्तूंचं उत्पादन होत असतं, परंतु उत्पादन शक्यता वक्र समजावून येण्यासाठी आपण या ठिकाणी गृहित पकडलंय की केवळ दोनच वस्तूंचं उत्पादन होत आहे, त्यामुळं ही संकल्पना समजायला आपल्याला सोपी होऊन जाते। दुसरं जे गृहित आहे ते हे आहे की तुमची जी काही संसाधनं आहेत ती निश्चित आहेत, ती फिक्स्ड आहेत, ती बदलणार नाहीयेत, आणि त्या संसाधनांचा संपूर्ण वापर करण्यात येणार आहे। त्यामुळे सेकंड अझम्पशन जे आहे की तुमचं संसाधन हे आपल्याला माहिती आहे, ते निश्चित आहे, ते बदलणार नाहीयेत, आणि जी काही संसाधनं आहेत त्यांना पूर्ण रोजगार आहे। पूर्ण रोजगार आहे म्हणजे काय? फुल एम्प्लॉयमेंट म्हणजे काय? तर ह्या सर्व संसाधनांचा पूर्ण वापर आपल्या देशाकडून केला जात आहे। असं कोणतंही संसाधन नाहीये की ज्याचा वापर आपण करत नाही आहोत किंवा ते रिकाम्या स्वरूपामध्ये पडू नये, सर्व संसाधनांचा वापर आपण करत आहोत। आणि सगळ्यात शेवटचं जे अझम्पशन आहे, टेक्नॉलॉजीमध्ये कसलाही बदल नाही। हे अझम्पशन यासाठी आहे मित्रांनो, काही वेळेला संसाधन जरी तुमचे लिमिटेड असले तरी टेक्नॉलॉजीतील बदलामुळे उत्पादनात भरीव वाढ होऊ शकते। त्यामुळे इथं उत्पादन शक्यता वक्र समजून येण्यासाठी आपण गृहित पकडले की टेक्नॉलॉजी फिक्स्ड आहे, स्थिर आहे, त्याच्यामध्ये कसलाही बदल होत नाही। मग आता आपण आपल्या प्रोडक्शन पॉसिबिलिटी कर्व समजण्यासाठी आपण आपल्या टेबलकडे जाऊया। या ठिकाणी पहा, तीन वेगवेगळे उभे रकाने आहेत। पहिल्या रकान्यामध्ये आपण शक्यता दिलेल्या आहेत, ए बी सी डी ई एफ। दुसऱ्या रकान्यामध्ये आपण कापड दिलंय की जे 1000 मीटर्समध्ये आहे, आणि तिसऱ्या रकान्यामध्ये आपण गहू दिलेला आहे की जो 1000 क्विंटल्समध्ये आहे। आता हिअर आर द डिफरंट कॉम्बिनेशन्स। हे सर्व कॉम्बिनेशन्स मध्ये सगळे संसाधनं आपण वापरलेले आहेत, फुल एम्प्लॉयमेंट आहे, ऑल रिसोर्सेस, सर्व संसाधन वापरून या वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज पैकी कोणतीही एक पॉसिबिलिटी निवडून आपल्याला उत्पादन घेता येऊ शकतं। मग फॉर एक्झाम्पल, समजा मी पॉसिबिलिटी ए निवडली, तर ए ही अशी पॉसिबिलिटी आहे की माझ्या सर्व संसाधनांचा वापर मी केवळ गव्हाच्या उत्पादनासाठी करत आहे। कारण इथे बघा,
माझे सर्व संसाधन मी वापरून गव्हाचं 15,000 क्विंटल 15,000 क्विंटल इतकं उत्पादन घेतोय, त्याच वेळेला मी कापडाचं काहीच उत्पादन घेत नाही, शून्य. याचा अर्थ हा आहे की ए ही अशी पॉसिबिलिटी आहे की ज्याच्यामध्ये सर्व संसाधनांचा वापर केवळ गव्हाच्या उत्पादनासाठी करण्यात आलेला आहे. याच्या ऑपोजिट तुम्ही सगळ्यात खाली या एफ या बिंदूकडे. या बिंदूमध्ये सर्व संसाधनांचा वापर केवळ आणि केवळ कापडाच्या उत्पादनासाठी केलेला आहे. किती कापड आपण उत्पादित करतोय एफ बिंदूमध्ये? तर ते आहे 5,000 मीटर 5,000 मीटर इतकं. वेरॅज याच एफ बिंदूमध्ये गव्हाचं काहीच उत्पादन आपण घेत नाही, शून्य इतकं उत्पादन घेतो. याचा अर्थ हा होतो की एफ बिंदूमध्ये तुमची सर्व संसाधने तुम्ही केवळ कापडाच्या उत्पादनासाठीच वापरलेली आहे. हे दोन बिंदू सोडून हे बाकीचे जे आतमधले बिंदू आहेत या सर्व बिंदूमध्ये म्हणजेच बिंदू बी, बिंदू सी, बिंदू डी आणि बिंदू ई मध्ये आपण पाहू शकता की काही कापडाचे आणि काही गव्हाचे अशा कॉम्बिनेशन मध्ये आपण उत्पादन घेत असतो. सो हियर इज अ कॉम्बिनेशन, इथं संयोग आहे. कुणाचं संयोग आहे? बी सी डी ई मध्ये कापड आणि गव्हाचं दोघांचं काही ना काही प्रमाणात आपण उत्पादन घेत असतो. आतापर्यंत तुम्हाला ही गोष्ट निश्चित लक्षात आली असेल की संपूर्ण संसाधनांचा वापर करून कोणत्याही दोन वस्तूंचं महत्तम किती उत्पादन होऊ शकतं हे आपण उत्पादन शक्यता वक्राच्या सहाय्याने सांगत असतो. पण या ठिकाणी पहा, जेव्हा आपण ए बिंदूतून बी बिंदूमध्ये जात असतो तेव्हा काय बदल होतो? कापडाचं उत्पादन शून्य होतं, शून्यापासून तुम्ही 1,000 मीटर कापडाचं उत्पादन आता घेऊ लागलात बी बिंदूत, म्हणजे कापडाचं उत्पादन तुमचं वाढलं ए बिंदूपेक्षा बी बिंदूमध्ये. त्याचवेळी ए बिंदूतून बी बिंदूमध्ये जात असताना गव्हाचं उत्पादन ए बिंदूमध्ये 15,000 क्विंटल होतं, ते आता 14,000 क्विंटल झालं, म्हणजेच ते कमी झालं. याचाच अर्थ जेव्हा आपण प्रोडक्शन पॉसिबिलिटी पाहत असतो तेव्हा सर्व संसाधनांचा वापर होत असल्या कारणाने जर एखाद्या वस्तूचं उत्पादन तुम्हाला वाढवायचं असेल, कोणत्याही एका बिंदूतून दुसऱ्या बिंदूत तुम्हाला जायचं असेल, तर तुम्हाला एका वस्तूच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी दुसऱ्या वस्तूच्या उत्पादनात घट करावी लागते. त्याचं कारण काय आहे? तर तुमची संसाधने मर्यादित आहेत, संसाधने फिक्स्ड आहेत, ते निश्चित आहेत. रिसोर्सेस तुमचे फिक्स्ड आहेत. त्यामुळे प्रोडक्शन पॉसिबिलिटी कर काय सांगतो? तर एका वस्तूच्या उत्पादना वाढ करायची असेल तर दुसऱ्या वस्तूचे काही उत्पादन आपल्याला कमी करावे लागतात. हीच गोष्ट आपण आकृतीच्या साहाय्याने पाहूया. त्यासाठी आपण पुढच्या स्लाइडमध्ये जाऊया. या स्लाइडमध्ये सगळ्यांच्या समोर आकृती आली असेल. या आकृतीमध्ये हा ओरिजिन पॉइंट आहे ओ, उभ्या अक्षाला आपण ओ वाय ऍक्सिस म्हणतो, आडव्या अक्षाला आपण ओ एक्स ऍक्सिस म्हणतो. या ठिकाणी हा पहिला बिंदू आहे ए. ए या बिंदूमध्ये पहा 15,000 क्विंटल इतकं गव्हाचं उत्पादन आहे. तर या एच बिंदूमध्ये जर मी असे डॉट टाकत खाली आलो तर या ठिकाणी शून्य इतकं कापडाचं उत्पादन. हा ए बिंदू आहे. इकडे बघा सगळ्यात उजव्या बाजूला खाली इथं एफ बिंदू आहे. या एफ बिंदूमध्ये कापडाचे 5 इतकं उत्पादन आहे. तर याला जर आपण डॉट डॉट टाकत वाय ऍक्सिस कडे गेलो तर गव्हाचं शून्य इतकं उत्पादन. हे एक्स्ट्रीम पॉइंट आहे. पण सहसा कोणताही देश केवळ एकाच वस्तूचं उत्पादन घेत नाही तर तो वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये उत्पादन घेत असतो. मग कोणत्या कॉम्बिनेशनमध्ये उत्पादन घेतो? तर या ठिकाणी हा बी पॉइंट आहे, या ठिकाणी सी पॉइंट आहे, या ठिकाणी हा डी पॉइंट आहे, या ठिकाणी हा ई पॉइंट आहे. बी या पॉइंटमध्ये तुम्ही गव्हाचं किती उत्पादन घेत आहात? 14,000 क्विंटल. आणि कापडाचं किती उत्पादन घेत आहात? हिअर डॉट डॉट. अँड जर मी हे डॉट खाली प्लॉट केले तर टोटल दॅट इज 1. तर 14 वीट आणि कापड 1. सी मध्ये आपण 12 वीट आणि 2 कापड यांचं उत्पादन घेतो. डी मध्ये आपण 9 वीट आणि 3 कापड याचं उत्पादन घेतो. तर ई या बिंदूमध्ये आपण 5 वीट आणि 4 कापड याचं आपण उत्पादन घेत असतो. इथे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आणखीन एक ही आहे की हा वक्र कसा दिसतो? तर हा वक्र ओरिजिन पॉइंटला अंतर्गोल आहे. अंतर्गोल म्हणजे आतल्या बाजूला तो
वाकलेला आहे, इकडे बाक आहे, यालाच आपण इंग्रजी मध्ये कॉनकेव असं म्हणतो। एकंदरीत या शॉर्ट व्हिडिओ मध्ये आपण हे पाहिलं की प्रोडक्शन पॉसिबिलिटी कर्व काय असतो। तर प्रोडक्शन पॉसिबिलिटी कर्व हा या दोन वेगवेगळ्या वस्तूंचं महत्तम उत्पादन किती होऊ शकतो तो सांगणारा हा वक्र आहे। याच्यामध्ये आणखीन एक मी गोष्ट सांगू इच्छितो, जर एखादा बिंदू आतमध्ये असेल, सपोज या बिंदूला आपण नाव द्या ई, आणि हा बिंदू हा काय सांगतो, हा बिंदू या वक्रावरती नाहीये, या वक्राच्या आतमध्ये आहे, याचाच अर्थ तुमच्या संसाधनांचा पूर्ण वापर झालेला नाहीये, काही संसाधनांना तुम्ही उपयोगात आणलंय परंतु असे बरेचसे संसाधन आहेत की ज्यांचा वापर तुम्ही केला नाही। जर तुम्ही सर्व संसाधनांचा वापर केला तर तुम्ही या रेषेवरच्या कुठल्याही एका बिंदूत असता, या रेषेच्या खाली तुम्ही कोणत्याही बिंदूत असाल तर तो बिंदू तुमच्या देशातील बेरोजगारी दाखवते किंवा संसाधनांचा अपुरा वापर दाखवते। याशिवाय जर एखादा बिंदू बाहेरच्या बाजूला असेल तर हा बिंदू काय सांगतो, तर हा बिंदू हे सांगतो की तुमचा देश हा केवळ मॅक्झिमम सर्व संसाधनांचा वापर करून या रेषेच्या आतमध्ये, या कर्वच्या आतमध्येच उत्पादन घेऊ शकतो किंवा या रेषेवरती उत्पादन घेऊ शकतो, हा बिंदू या रेषेच्या बाहेर आहे, याचाच अर्थ आपल्याकडे या बिंदूत उत्पादन घेण्या इतपत रिसोर्सेस नाहीयेत, आपल्याकडे तितकी संसाधने नाहीयेत। एकूणच उत्पादन शक्यता वक्र म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे, उत्पादन शक्यता वक्राच्या बाहेरील बिंदू म्हणजे काय हेही आपल्या लक्षात आलं असेल, उत्पादन शक्यता वक्राच्या आतील बिंदू म्हणजे काय हेही आपल्या लक्षात आलं असेल, उत्पादन शक्यता वक्रावरील बिंदू म्हणजे काय हेही आपल्या लक्षात आलं असेल। सारांश रूपामध्ये प्रोडक्शन पॉसिबिलिटी कर्व म्हणजेच उत्पादन शक्यता वक्र म्हणजे काय, तर उत्पादन शक्यता वक्र म्हणजे हा एक असा वक्र असतो, हा एक असा कर्व असतो की जो वेगवेगळ्या शक्यता सांगतो, पॉसिबिलिटी सांगतो, तो कशाच्या पॉसिबिलिटीज सांगतो, तर तो दोन वस्तूंच्या उत्पादनाच्या प्रोडक्शनच्या तो शक्यता सांगणारा वक्र असतो। मला आशा आहे की आपल्या सर्वांना हा सर्व अर्थ, प्रोडक्शन पॉसिबिलिटी कर्वचा अर्थ लक्षात आला असेल, आकृती लक्षात आली असेल। आजच्या या शॉर्ट व्हिडिओ पुरता आपण या ठिकाणी थांबणार आहोत, या नंतरच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हा प्रोडक्शन पॉसिबिलिटी कर्व, उत्पादन शक्यता वक्र हा अंतर्गोल का असतो, तो आतमधल्या आतल्या बाजूला का झुकलेला असतो, तो कॉनकेव का असतो। तोपर्यंत आपण याच ठिकाणी थांबूया, आपण सर्वांनी वेळ देऊन हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकला त्यासाठी आपल्या सर्वांचे आभार, धन्यवाद, थँक्यू।